नमस्कार आजचे पंचांग शुक्रवार पाच वीसशे चोवीस या भागात सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा जुलै महिन्यात तुम्हाला उत्तम यश आणि उत्तम आरोग्य लाभो वेलकम इन जुलै गुड मॉर्निंग प्रू पी व्ही सिंधू ही हार्दिक शुभेच्छा पुसारला व्यंकट सिंधू जन्म पाच जुलै एकोणीसशे पंच्याण्णव ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे ती भारतातील सर्वात यशस्वी खेळापैकी एक मानली जाते सिंधूने ऑलिम्पिक आणि डब्ल्यू एफ सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत या मदे जागतिक पदकाचाही समावेश आहे बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी व्यक्ती ॲथलीट आहे दोन एप्रिल वीसशे सतरा मध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील उच्च असलेल्या जागतिक क्रमावारीत दुसरा क्रमांक पटकावला झाकल्या मुठी सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष चालू होतो गणगणात गणगण गणात संत श्री गजानन महाराज शेगाव आज शुक्रवार शुभ शुक्रवार महालक्ष्मी मातेच्या दर्शनाने आजच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करा तुम्हाला मी बरेच वेळा सांगितलेले आहे सकाळी सूर्योदयाच्या सूर्योदयापासून एक तासामध्ये म्हणजे हो शुक्राच्या होऱ्यामध्ये शुक्रवारी जर प्रथम वेळेस एक हजार आठ वेळा श्रीम 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 हा जप करायचा त्यानंतर इतर दिवशी किंवा तसेच अकरा शुक्रवारी एकशे आठ वेळा जप केल्याने तुमचे पैशाशी संबंधित असलेले त्रास तुमचे कमी होतात चणचण कमी होते पैशाची लक्ष्मीची प्राप्ती होते पैशाशी संबंधित असलेले काम इम्प्रूव्ह होतं त्यामध्ये म्हणजे जे काही अडथळे असतील ते दूर होतात वार तिथी नक्षत्र योग व कारण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग पाच जुलै वीसशे चोवीस बघूया दिनांक पाच जुलै वीसशे चोवीस दिन शुक्रवार शकसंवत एकोणीसशे क्रोधी नाम विक्रम संवत विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी तर सूर्यास्त सात वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी चंद्रोदय नाही चंद्रास्त संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी पक्ष पक्षकृष्ण तिथी अमावस्या जुलै सहा पर्यंत सकाळी चार वाजून सव्वीस मिनटापर्यंत नक्षत्र आर्द्रा जुलै सहापर्यंत सकाळी चार वाजून सहा मिनिटापर्यंत योग ध्रुव जुलै सहा पर्यंत सकाळी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत योग व्याघात त्यानंतर योग व्याघात करण चतुष्पात दुप संध्याकाळी चार वाजून अडतीस मिनिटापर्यंत त्यानंतर जुलै सहापर्यंत नाग योग सकाळी चार वाजून सव्वीस मिनिटापर्यंत व त्यानंतर करण की स्थुंगल चालू होईल चंद्र राशी मिथून सूर्य राशी मिथून सूर्य नक्षत्र आर्द्रा दुपारी अकरा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत त्यानंतर सूर्य नक्षत्र पुनर्वसू चालू होईल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चाळीस मिनिटापासून ते पाच वाजून तेवीस मिनिटापर्यंत राहील अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून दहा मिनिटापर्यंत राहील विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील गोदेली मुहूर्त आज संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापर्यंत पासून ते सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आहे या काळात घरात गैरकचरा का काढणे किंवा जेवण वर्जे असते अन्यथा लक्ष्मीची कृपा होत नाही अमृतकाल संध्याकाळी सात वाजून एक मिनिटापासून ते सात वाजून अडतीस मिनिटापर्यंत अशुभ समय राहुकाल हा सकाळी अकरा वाजून चार मिनिटापासून रात्री अकरा वाजून चार मिनिटापासून ते रात्री बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गुलिक काल सकाळी सात वाजून पंचेस मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटापर्यंत यमगंड हे दुपारी चार वाजून दोन मिनिटापासून ते पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशुल्क पश्चिम पश्चिम दिशेला जाणे वर्ज करावे अन्यथा कार्यात अडथळे येणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा नवीन संदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच माझे बाराही राशींचे जुलै महिन्याचे मासिक भविष्यावर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मी प्रत्येक राशीचे वैशिष्ट्य सांगितलेले आहे आणि त्या व्यतिरिक्त जुलै महिना कसा जाईल त्यावर मी बोललेलो आहे तर तो व्हिडिओ तुम्ही कृपया बघावा त्यातून तुम्हाला जुलै महिन्यात बरेच फायदे होतील एवढं बोलून मी माझा व्हिडिओच थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद